नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ह्या चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण बघणार आहोत गणित भाग एक इयत्ता नववी प्रकरण दुसरे वास्तव संख्या आणि यामधील सराव संच 2.3. सराव संच 2.3 मधील प्रश्न 1, 2, 3, 4, 5 व 6 या प्रश्नांवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहोत. तर जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. आज आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 7 काय आहे. बघा, गुणाकार करा. आपल्याला काय करायचंय, दोन कर्णी दिलेली असतात, त्या कर्णींचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात आपल्याला लिहायचंय. मग पहिला गुणाकार काय करायचं, बघा, 3 वर्गमुळात 12 काय दिलंय, 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, याचा गुणाकार करायचा आणि ते सोप्या रूपात लिहायचं. म्हणजे आपण खालच्या स्टेपला लिहू शकतो 3 वर्गमुळात 12 म्हणजे 3 आणि वर्गमुळात 12 म्हणजे आपण काय लिहू शकतो, याला 3 गुणिले 4 लिहू शकतो का. 3 चौक 12 म्हणतात ना, हो, 3 गुणिले 4 गुणिले वर्गमुळात 18 ला आपण लिहू शकतो 9 गुणिले 2 9 दिने 18 होतात का, होतात. मग खालच्या स्टेपला आपण लिहू शकतो, बघा, 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 गुणिले 4 बघा 3 गुणिले, आता हे वर्गमुळात 4 आहे, याचं जर आपण वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर 2 होतं, कारण 4 वर्गमूळ 2 असते, गुणिले वर्गमुळात 3 झालं, इथला संपला. गुणिले आता 9 वर्गमुळामध्ये आहे, वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर 3 येतं, 3 गुणिले वर्गमुळात 2 राहिले. बघा आता 3 गुणिले 2 किती होतात, 6 गुणिले हे 3 इकडे घ्या, गुणिले वर्गमुळात 3 आणि गुणिले 2, कारण हे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच ते एकत्र आपण आणल्या वर्गमुळामध्ये 3 गुणिले 2 होतात. तर आता सायंत्रिक किती होतं, बेटा सायंत्रिक 18 होतात आणि वर्गमुळामध्ये 3 दोने 6 झाले आणि हे झालं आपलं गुणाकार आणि याचं स्वरूप चालेल. ठीक आहे, त्यानंतर बघणार आहोत प्रश्न याच्यामधला दुसरा. बघूया चला प्रश्न दुसरा काय दिलाय. हा प्रश्न दुसरा दिलाय 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15 तर आपल्याला यांचा गुणाकार पण करायचा आणि सोपरूप पण द्यायचं. म्हणजे आपण काय करणार, 3 वर्गमुळात 12 अगोदर लिहून घेणार, लिहिला का, गुणिले 7 वर्गमुळात 15 नंतर लिहिणार, लिहिला खालच्या स्टेपला आपण बरोबरचं चिन्ह देणार, नंतर आपण 3 लिहिणार गुणिले, आता वर्गमुळामध्ये 12 आहे, 12 ला आपण लिहू शकतो 4 गुणिले 3 लिहू शकतो, कंपल्सरी लिहू शकतो, गुणिले 7 गुणिले, आता वर्गमुळामध्ये 15 आहे म्हणजेच 5 गुणिले 3 होतील, होतात का, होतात, बरोबर. बघा 3 आहे, 3 असेल तसे ठेवा, गुणिले वर्गमुळामध्ये 4 म्हणजे बाहेर काढल्यावर 2 होईल, गुणिले वर्गमुळामध्ये 3 राहील, गुणिले 7 गुणिले, आता 5 वर्गमुळामध्ये 5 गुणिले 3 आहे तर आपण ते वेगवेगळे करू शकतो, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 झालेत का, हो. मग आता मला सांगा 3 दोने 6 होतात, 6 गुणिले हे 7 इकडे घ्या, गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 होतील. ठीक आहे, मग आता खालच्या स्टेपला साईन 7 42 होतात, 42 गुणिले, आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 3, हो, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3 आणि ते कसे, बघा वर्गमुळात 3 ला आपण कसे लिहू शकतो, 3 चा 1 दुसरा घात लिहू शकतो, म्हणजे आपल्याला काय करायचं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच आपण याला लिहू शकतो 3 चा 1 दुसरा घात गुणिले 3 चा 1 दुसरा घात. आता इथे पाया समान आहे, आता घटकाने तुम्हाला नियम माहित पाहिजे, पाया समान आहे 3 दशाला तसे लिहा आणि याचा जो घात आहे 1/2 अधिक 1/2 त्याला आपण लिहू शकतो 3 चा 1/2 अधिक 1/2 म्हणजे 2/2 म्हणजेच 3 चा 1 घात म्हणजे 3. ठीक आहे, म्हणजेच वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3 किती येणार आहे, बघा 3 गुणिले वर्गमुळात 5 राहणार आहे, हो. आता 4 3 12 2 3 2 किती बघा 3 2 6 4 3 12 म्हणजे 126 वर्गमुळामध्ये 5 हे असेल आपलं सोपं रूप. हा पुढचा आहे 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5 जसा तसं लिहा 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5 दिलंय. आता आपण काय लिहू शकतो, 3 वर्गमुळात 8 आहे म्हणजे 4 गुणिले 2 लिहू शकतो का, हो, गुणिले वर्गमुळात 5 जशाला तसे. आता पुढच्या सेटला बघा, हे 4 वर्गमुळामध्ये आहे, बाहेर काढलं 2 होतात म्हणजे 3 गुणिले 2
गुणिले वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 5 असेल हो मग 3 2 किती होतात 6 आणि वर्गमूळामध्ये 2 गुणिले 5 होतील म्हणजे याला आपण लिहू शकतो 6 वर्गमूळात 5 गुणिले 10 म्हणजे हे झालं आपलं सोपं ठीक आहे 6 वर्गमूळामध्ये 10 झाले त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यामधला 4 नंबर बघू चला प्रश्न साध्यामधला शेवटचा प्रश्न चौथा क्रमांक आहे 5 वर्गमूळात 8 5 वर्गमूळात 8 गुणिले काय दिले 2 वर्गमूळात 8 दिले 2 वर्गमूळात 8 तर आपल्याला काय करायचे सोपं रूप द्यायचे म्हणजे 5 वर्गमूळात 8 गुणिले 2 वर्गमूळात 8 लिहिला कशाला तसे बघा 5 गुणिले 2 लिहा 5 गुणिले 2 गुणिले वर्गमूळात 8 गुणिले वर्गमूळात 8 आता यांचा जर दोघांचा गुणाकार केला 5 गुणिले 10 होता म्हणजे 8 होणार कारण वर्गमूळात 8 गुणिले वर्गमूळात 8 म्हणजे 8 म्हणजे 10 गुणिले 8 80 झाले यानंतर बघूया प्रश्न क्रमांक आपला 8 तर पुढचा प्रश्न काय आहे वर्गमूळात 98 भागिले वर्गमूळात 2 यालाच आपण लिहू शकतो वर्गमूळात 98 भागिले वर्गमूळात 2 आणि पुढे आपल्याला याला आपण एकत्रित लिहू शकतो वर्गमूळात 98 छेद 2 आता मला सांगा बे एक बे बेशोक 8 उरला 1 बे 9 8 म्हणजे वर्गमूळात किती होईल 49 म्हणजे किती असतं 7 यानंतर दुसऱ्या नंबरचा बघूया चला दुसऱ्या नंबरचा आहे काय दिले दुसऱ्या नंबरचं वर्गमूळात 125 भागिले वर्गमूळात 125 भागिले वर्गमूळात 50 हा वर्गमूळात 50 आणि आपल्याला हे सोडवायचं बघा मग तुम्ही काय करणार हे वर्गमूळात 125 भागिले 125 भागिले वर्गमूळात 50 कशाला कसे लिहा खालच्या स्टेपला आपण काय करणार वर्गमूळात एकशे बरोबर वर्गमूळात 125 भागिले वर्गमूळात 50 आणि पुन्हा आपल्याला एकत्रित लिहायचंय वर्गमूळात 125 भागिले 50 यालाच आपण लिहू शकतो काय पुढे दिसणार का नाही खाली यालाच आपण लिहू शकतो वर्गमूळात 25 गुणिले 5 25 गुणिले 5 छे 25 गुणिले 2 तर 25 25 कॅन्सल होतील तर राहील काय वर्गमूळात 5 छेद 2 आणि हे असेल आपलं सोपं त्यानंतर याच्यामध्ये तिसरा बघूया चला चल याच्यामध्ये तिसरं काय दिलंय ते बघा तिसरं दिलंय आपल्याला की वर्गमूळात 54 भागिले वर्गमूळात 54 भागिले वर्गमूळात 27 वर्गमूळात 27 आपल्याला याचं स्वरूप द्यायचं म्हणजेच वर्गमूळात 54 भागिले वर्गमूळात 27 यालाच आपण एकत्रितपणे लिहू शकतो वर्गमूळात 54 भागिले वर्गमूळात 27 मला सांगा 27 54 वर्गमूळात 2 हे असेल याचं उत्तर यानंतर बघूया चौथं याच्यामधलं चौथं काय दिलंय बघा चौथं दिले वर्गमूळात 310 भागिले वर्गमूळात 5 वर्गमूळात 5 याला आपल्याला सोडवायचं मग आपण काय करणार वर्गमूळात 310 बघा वर्गमूळात 310 भागिले वर्गमूळात 5 लिहिणार लिहिला का हो आता हे एकत्रित लिहूयात वर्गमूळात 310 भागिले 5 यालाच आपण लिहू शकतो आता 5 एक 5 5 एक 30 5 दोन 10 म्हणजे वर्गमूळात 62 हे असेल तुमचं शेवटचं उत्तर ठीक आहे म्हणजे वर्गमूळामध्ये 62 हे असेल आपल्या याच्यातलं सोपं रूप त्यानंतर प्रश्न शेवटचा बघूया छेदाचे परिमेयकरण करा चल शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सराव संच 2.3 मधला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 9 छेदाचे परिमेयीकरण आपल्याला करायचंय मग दिले काय 300 वर्गमूळात 5 आहे लिहा 300 वर्गमूळात 5 आणि पुन्हा आपल्याला काय करायचं छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणजे आपण काय लिहिणार 300 वर्गमूळात 5 आणि या म्हणजे याला आपण काय करणार याला आपण वर्गमूळात 5 छेद वर्गमूळात 5 म्हणून गुणणार कारण आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करायचं छेदामध्ये कोणती करणे आहे वर्गमूळात 5 म्हणजे याला गुणिले वर्गमूळात 5 छेद वर्गमूळात 5 तर खालच्या स्टेपला काय होणार बघा 3 वर्गमूळात 5 होतील कारण 3 गुणिले वर्गमूळात 5 म्हणजे वर्गमूळात 5 आणि वर्गमूळात 5 गुणिले वर्गमूळात 5 आता मला सांगा 3 वर्गमूळात 5 च राहील आणि वर्गमूळात 5 गुणिले वर्गमूळात 5 म्हणजे फक्त 5 आणि हे झालं आपल्या छेदाचं परिमेयीकरण चला पुढचा प्रश्न आहे 1 छेद वर्गमूळात 14 आणि याचा आपल्याला करायचं छेदाचं परिमेयीकरण बघा सुरुवातीला आपण 1 छेद वर्गमूळात 14 कशाला तसे लिहिणार आणि बरोबरचं चिन्ह देऊन 1 छेद वर्गमूळात 14
एक छेद वर्गमुळात 14 गुणिले आता अंशाला छेदाला वर्गमुळात 14 ने गुणणार वर्गमुळात 14 छेद वर्गमुळात 14 ठीक आहे म्हणजे इथं काय येणार आहे 1 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे वर्गमुळात 14 कारण कोणत्या संख्येला 1 ने गुणा की संख्या येते आणि छेदामध्ये असेल बेटा वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 तर आता वर्गमुळात 14 अंशाला तसे राहतील आणि हे खालचे जे वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 आहे म्हणजे फक्त 14 आहे ठीक आहे आणि ते काय राहते ते तुम्हाला माहित आहे हे आहे याचं परिमेयकरण ठीक आहे त्यानंतर तिसरं दिलंय आपल्याला चला तिसरं काय दिलंय बघू 5 छेद वर्गमुळात 7 5 छेद वर्गमुळात 7 आणि याचं करायचं आपल्याला छेदाचं परिमेयकरण लिहा 5 छेद वर्गमुळात 7 आता 5 छेद वर्गमुळात 7 दिलंय आपल्याला याचं छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे आपण अंशाला छेदाला वर्गमुळात 7 ने गुणणार मग गुणा गुणिले वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 7 तर आता वरच्या स्टेपला 5 वर्गमुळात 7 असेल कारण 5 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे 5 वर्गमुळात 7 असेल आणि खाली वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर 5 वर्गमुळात 7 छेद आता वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे फक्त आणि फक्त 7 असेल आणि हे असेल छेदाचं परिमेयकरण ठीक आहे 5 वर्गमुळात 7 छेद फक्त 7 ठीक आहे त्यानंतर पुढचा बघा प्रश्न क्रमांक 9 मधील चौथं गणित काय दिलंय 6 छेद 9 वर्गमुळात 3 आणि याचा आपल्याला करायचं छेदाचं परिमेयकरण आता कसं करणार बघा 6 छेद 9 वर्गमुळात 3 दशाला तसे लिहिलात का गुणिले याला अंशाला छेदाला आपल्याला वर्गमुळात 3 न गुणायचं आहे 9 न गुणायचं नाहीये म्हणजेच वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 असेल बरोबर बघा 6 वर्गमुळात 3 असेल आणि छेदामध्ये असेल 9 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 तर आपण याचं कसं लिहू शकतो 6 वर्गमुळामध्ये 3 छेद काय लिहिणार 9 दशाला तसे राहतील आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच गुणिले 3 तर आपण खाली लिहू शकतो 3 एक 3 3 2 6 म्हणजे 2 वर्गमुळात 3 छेद 9 आणि हे झालं याचं परिमेयकरण ठीक आहे त्यानंतर दिलंय पाचवं गणित चला पाचवं काय आहे 11 छेद वर्गमुळात 3 आहे 11 छेद वर्गमुळात 3 आणि याचं करायचं आपल्याला छेदाचं परिमेयकरण म्हणजे 11 छेद वर्गमुळात 3 गुणिले याला अंशाला छेदाला कशाला गुणायचं आपल्याला वर्गमुळात 3 न गुणायचं म्हणजे वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 बरोबर काय असेल 11 वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर असेल 11 वर्गमुळात 3 छेद आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे फक्त 3 होतं आणि हे 11 वर्गमुळात 3 छेद 3 हे या छेदाचं परिमेयकरण आहे आणि जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील धन्यवाद